नमस्कार, ग्रामीण डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही आज दर्शन करणार आहोत मार्कंडा मंदिराचे. तर मार्कंडा मंदिर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेस विदर्भात असून वैनगंगा नदीच्या काठी वसलेल्या चामोर्शी तहसीलमध्ये हे आहे. हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यात येत असून मूल या शहरापासून अगदी 25 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच चंद्रपूरवरून या ठिकाणाचे अंतर हे 67 किलोमीटर आहे. आणि या व्हिडिओमध्ये आज आपल्यासोबत आहे आकाश, मंजुषा, निधी, श्रीकांत, रितेश आणि मी कुणाल. या मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास पूर्वी येथे 24 मंदिरे होती. सद्यस्थितीत इथे एकच मुख्य मंदिर आणि आणखी 3 मंदिरे अस्तित्वात आहे. सुमारे 200 वर्षापूर्वी या मंदिर परिसरात विजयाच्या जोरदार तडाख्यामुळे या मंदिराचे प्रचंड नुकसान झाले. मुख्य मंदिराचे शिखरसुद्धा यात क्षतिग्रस्त झाले. त्यानंतर 2015 पासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याने या मंदिराची पुन्हा पुनर्रचना करण्यास सुरुवात केली. आता सद्यस्थितीत आपल्याला 3 मंदिरं येथे बघायला मिळतील. पण मुख्य मंदिरात सध्या येथे सुरू असून इतर मंदिरांचे सध्या काम सुरू आहे. या मंदिराची अतुलनीय कलाकृती बघून आपल्याला खजुराहो, कुणार्क, अजिंठा, एलोरा यांसारख्या ठिकाणाची आठवण नक्कीच होईल. मार्कंडा मंदिर खजुराहोच्या स्थापत्यशैलीप्रमाणे आपल्याला प्रतिबिंबित करतो. मुख्य मंदिराच्या बाह्य भागावर देवी देवता, अप्सरा, सुंदरी, देवांगना, हत्ती, घोडे, ड्रॅगन अशी अनेक शिल्पे आहेत. तसेच पक्ष्यांची शिल्पे, गजलक्ष्मी तसेच विष्णूच्या सर्वच अवतार इथे आपल्याला कोरलेले बघायला मिळतील. नृत्यांगना येथे भिंतीवर नृत्य करताना शिल्प अगदी तंतोतंत कोरलेले आहेत. मंदिराच्या अंतर्गत भागात रामायण, महाभारतच्या कथा कोरून शिल्पाद्वारे दाखवण्यात आलेल्या आहेत. पुरातत्व खात्यानुसार इथल्या शिल्पांची संख्या ही 409 पर्यंत मोजण्यात आलेली आहे. पण हे शिल्प बघून आपल्याला हे नक्कीच भारावून टाकतील, इतके हे अप्रतिम असे शिल्प आहेत. चेहऱ्यांवरील हावभावसुद्धा अगदी तंतोतंत आपल्याला वाटतात. मंदिराच्या मुख्य गर्भात शिवशंकराची स्थान आहे. मार्कंडा ऋषीच्या नावावरून या मंदिराचे नाव मार्कंडा असे ठेवण्यात आले होते. या मंदिराचे निर्माण कोणी व कधी केले याबद्दलचा इतिहास ज्ञात नाही. पण 120 वर्षाआधी या मंदिराची दुरुस्ती गोंड राजाच्या काळी करण्यात आली होती.
ठिकाण एक्सप्लोर करताना आम्हाला मिळाले हे चंद्रकांत दादा, हे इथले सिक्युरिटी गार्ड असून यांनी आमची भरपूर मदत केली. त्यानंतर वळलो आम्ही आमच्या पुढल्या ठिकाणाकडे, म्हणजेच सोमनाथ मंदिराकडे. सोमनाथ मंदिर हे मूळ शहरावरून अगदी 10 किलोमीटर अंतरावर आहे आणि येथे सुद्धा शिवशंकराचे मंदिर आहे. ही जागा अतिशय शांततापूर्ण असून येथे पाण्याचा एक झरासुद्धा आहे. पावसाळ्यात त्याला भरपूर असं पाणी असतो. तुम्ही इकडे आल्यानंतर इथे सुद्धा भेट देऊ शकता. हे स्पॉट पहिले बहुत सुंदर था, इतना सुंदर था की पाणी एकदम क्रिस्टल क्लिअर था. अभी फ्लो भी कम हो गया और पाणी भी गंदा हो गया. आप देख सकते कितना प्लास्टिक भरा पडा है, तो आप भी जब भी आइए प्लीज प्लास्टिक लेके जाइए वापस. तर कसे वाटले आपल्याला हे दोन्ही ठिकाण आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणेसुद्धा अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या जागी. तोपर्यंत जय.